कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिवस रात्र काम करणाऱ्या जिल्ह्यातील चारशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा सहावा वेतन आयोगाचा डी सी पी एसमध्ये जमा असलेले पैसे व्याजासह एकतीस मार्च दोन हजार बावीस पूर्वी देण्यात यावेत असे शासनाचे आदेश असताना बुलढाणा जिल्ह्यातील चारशे पन्नासच्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांना हे पैसे मिळाले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे परंतु शासन निर्णयालाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक ऐकायला तयार नाहीत ही शोकांतिका आहे साव्या वेतन आयोग लागल्यावर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ पर्यंतचा वाढीव पगार सरकारने डी सी पी एसमध्ये मध्ये जमा केला होता हा पैसा मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये व्याजासह कर्मचाऱ्यांना परत करावा असे शासनाने आदेश दिले परंतु बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांच्या दुर्लक्षितपणामुळे आतापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना साव्या वेतन आयोगाचा जमा केलेला पैसा मिळाला नाही कोशागार कार्यालयात हा पैसा पडू नये परंतु पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक या संदर्भात कार्यवाही करत नसल्यामुळे कोशागार कार्यालय पैसे देत नाही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मार्च दोन हजार बावीसच्या पगारात रोखीने पैसा मिळालेला आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी साव्या वेतन आयोगाच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली एक जानेवारी दोन हजार सहा ते एकतीस मार्च दोन हजार नऊ पर्यंतच्या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स्तर दोनमध्ये जमा झालेल्या रकमेचा परतावा देण्याबाबत कार्यवाही करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ती रक्कम व त्यावरील व्याज देण्याचे आदेश करण्यात आले व्ही बी न्यूजसाठी कॅमेरापर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट